नमस्कार, रमास क्रिएटिव क्लासमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्राची रांगोळी काढणार आहेत. श्रीयंत्राच्या दोन रांगोळ्या आहेत, त्यापैकी जी सोपी रांगोळी आहे ती आपण काढूया. सर्वात अगोदर आपण 7 टिपके दिलेले आहेत, त्याच्या या बाजूला आपण 8 टिपके द्यायचे आहेत. तर दोन टिपक्यांच्या मध्ये एक टिपका आला पाहिजे, अशा पद्धतीने हे टिपके द्यायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आणि अगोदर एक एक टिपका द्यायचा आहे. त्यानंतर या बाजूलासुद्धा आपण अशाच पद्धतीने 8 टिपके काढून घेणार आहोत. टिपके एकदम जवळ पण नको आणि एकदम लांबसुद्धा नको, अशा पद्धतीने काढायचे आहेत. आता पुन्हा आपण 7-7 टिपके द्यायचे आहेत. तर जे 7 टिपके असणार आहेत ते अगोदर मध्ये असणार आहेत आणि त्याच्या बाजूला आपण 8-8 टिपके काढलेले आहेत आणि पुन्हा त्याच्या बाजूला आपण 7-7 टिपके काढायचे आहेत. पण टिपके काढताना ते बरोबर मध्ये आले पाहिजे. जर टिपके आपले चुकले तर रांगोळी आपली जरा वाकडी येते. तर इथे आपण व्यवस्थितपणे हे टिपके काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण 6 टिपके काढायचे आहेत. असे 6 टिपके आपण खालच्या ह्या बाजूला सुद्धा काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 टिपके काढायचे आहेत. तर एक टिपका सोडून त्यानंतर आपण वरती 3 टिपके काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आपले टिपके झालेले आहेत काढून. त्यानंतर काय करायचं आहे, हे जे वरचे 6 आणि 7 नंबरचे जे टिपके आहेत ना, त्यांना आपण सरळ जॉईन करून घ्यायचे आहे. आणि खालीसुद्धा 6 आणि 7 टिपके आहेत, त्यांना असं सरळ जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर इथे 4 टिपके जॉईन करायचे आहेत. मध्ये जो एक टिपका असतो ना तो सोडायचा आहे आणि पुन्हा 4 टिपके अशा पद्धतीने जिथे 8 टिपके आपण काढले तिथे असं जॉईन करून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जो एक टिपका आहे ना तिथेसुद्धा आपण हे जॉईन करून घेऊया. टिपके काढल्यामुळे काय होतं, आपली जी रांगोळी आहे ना ती सुरक दिसते. तर इथे आपला हा स्टार झालेला आहे. त्यानंतर इथून इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे टिपके जराशी माझी वाकडे झालेले आहेत, त्याच्यामुळे लाईन जराशी आपली खराब येईल. आणि त्यानंतर इथे आपण हे जॉईन करून घेऊया. एक एक टिपका जर आपण जॉईन केला ना तर व्यवस्थितपणे तो जॉईन होईल, म्हणजे आपल्याला त्याला असा आकार देता येईल अशा पद्धतीने. त्यानंतर इथे आपण हे जॉईन करून घेऊया. आणि इथे आता ह्या बाजूला सुद्धा आपण असंच करायचं आहे, हे आणि हे जॉईन करून घेऊया. त्यानंतर इथे जॉईन करूया. त्यानंतर या बाजूला जॉईन करूया आणि इकडे वरती सुद्धा जॉईन करून घेऊया. आता ही जी बाजू झाली, आता ह्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे जॉईन करून घेऊया. खूप सोपी रांगोळी आहे, दिसायला जरा अवघड वाटते पण तुम्ही जर पेन्सिलने काढली तर तुम्हाला ते कळेल असं एक अगदी सोपी आहे. ही श्रीयंत्राची रांगोळी आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा एखादा शुभ प्रसंग असेल तेव्हा काढू शकतो. आणि यामध्ये तुम्ही लाल आणि पिवळा रंग भरू शकता किंवा हळद कुंकू असेल त्यानेसुद्धा तुम्ही यामध्ये कलर भरू शकता. अशा पद्धतीने आपण हे सर्व जॉईन करून घेतलेलं आहे. इथे मध्ये एक आपण जास्त रांगोळी टाकलेली आहे. आणि त्यानंतर इथे जे 8 टिपके होते ना त्याच्या बाजूला अशा 2 रेषा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती असं हे चिन्ह काढायचं आहे दोन्ही बाजूला. आता दिसत नाही पण शेवटी मी तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर इथे असं गोल करायचं आहे आणि त्यामध्ये मी हळद आणि कुंकू टाकत असते. तर मी इथे हळद कुंकू नाही भरलं, मी जे लाल आणि पिवळा रांगोळीचा रंग आहे तोच भरलेला आहे. पण हळद कुंकू आणि फूल वाहून तिथे पूजा करायची असते. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला श्रीयंत्राची ही रांगोळी दाखवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.